ब्रेकिंग बघतोय आपण. एकनाथ खडसेंना नियमित जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. भोसरी जमीन खरेदी प्रकरणी हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये हा नियमित जामीन मंजूर. एकनाथ खडसे आता आपल्याबरोबर फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत. एकनाथजी, तुमचं खूप खूप स्वागत. पण सगळ्यात दिलासादायक बातमी ही आहे की भोसरी जमीन खरेदी घोटाळा प्रकरणी तुम्हाला जामीन मंजूर झाला आहे. तुमची प्रतिक्रिया. जामीन मंजूर झाला गेल्या अनेक दिवसापासून न्यायालयामध्ये हा संघर्ष सुरू होता. आमचे वकील त्या संदर्भात भूमिका नेहमीच मांडत होते की ही ईडीने केलेली कार्यवाही ते योग्य नाही आहे. आणि आज त्यामध्ये कायम जामीन मंजूर झाला याचा मला आनंद आहे. माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. खडसेजी, धन्यवाद आपण आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आपण बघतोय की ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये आता एकनाथ खडसे यांना नियमित जामीन मंजूर करण्यात आलेला आहे.